म्हणजे ज्यांना तारखा नाही त्याला महाळाचा महिना आहे, आणि ज्याला जन्माची तारीख नाही त्याला जून महिना आहे. घरात आलो, आईला म्हणलो सगळे आम्ही एक्सावरच कसं आलूया. बाबा लिहिली ती घरातल्या तुळीवर. म्हणलं झालं काय? म्हणली जरा घोटाळा झाला. म्हणली म्हशीला रिडकू झालं तुळीवरच लिहिलं, गईला बैल दाखवला तुळीवरच लिहिला, तर आपण उगाच दुसऱ्याच्या तारखेला जावं कसं? कारण मी अनेक वेळा म्हटलं दादा की आमची तारीख शाळेतली आहे आणि ती एक्स आहे, आणि मला वाटतं एक्सा तारीख बरीच जणांची आहे, कारण ज्याला काही तारीख मिळत नाही त्याला एक्सा मिळालेली आहे आणि ती मास्तरनं दिलेली आहे. जसं बऱ्याच वेळा एका आई वडील जर वाढले तर बऱ्याच जणांच्या तारखा जुन्या लोकांच्या नसतात, त्याला महाळाचा महिना असतो. म्हणजे ज्यांना तारखा नाही त्याला महाळाचा महिना आहे, आणि ज्याला जन्माची तारीख नाही त्याला जून महिना आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा वाढदिवसाचा काही संबंध येत नाही. आणि खरंच मला एक वेळा दादा वाढदिवस घालायचं असं डोक्यात आलं की म्हटलं आपणही वाढदिवस घालावा, साजरा करावा. आणि शाळेत गेलो तर तारीख 1/1965 होती, 2 महिन्यांची तारीख 1/1 होती, पुढचं साल बदललं. तर घरात आलो, आईला म्हटलो सगळे आम्ही 1/1वरच कसं आलूया. त्याच्यात म्हटलं काही तारीख बिरीख आहे का नाही म्हटलं काय? तर मग आई म्हटली तारीख बाबा लिहिली ती घरातल्या तुळीवर. म्हटलं झालं काय? म्हणली जरा घोटाळा झाला. म्हणली म्हशीला रिडकू झालं तुळीवरच लिहिलं, गईला बैल दाखवला तुळीवरच लिहिला. म्हणली 5-6 महिन्यानं मिळच लागे ना, हे म्हशीचं आहे का बैलाचं आहे गईचं. त्यामुळे आमचं पुरं बिन मेळाचंच काम चाललंय. काय जाणकर साहेब, बरोबर आहे का? म्हणजे अजून आमचा काही तारखेचा मेळ लागलेला